परतवाड्या स्टेडियमसमोर राजेश बोंडे यांचा अमरण उपोषणाचा 5व्या दिवसानंतर ठाणेदार परतवाडे यांनी समाप्त केला. 25 ऑक्टोबर सोमवार रोजी परतवाडा एसटी डेपोसमोर जय बजरंग ट्रॅव्हल संचालक राजेश भोंडे यांनी आमरण उपोषण सुरू केला होता. 29 ऑक्टोबर शुक्रवार रोजी 5व्या दिवशी राजेश भोंडे यांनी आपलं उपोषण ठाणेदार परतवाडा संतोष टाले यांच्या उपस्थितीमध्ये मागे घेतला. मागील 5 दिवसांपासून जय बजरंग ट्रॅव्हलचे संचालक राजेश भोंडे यांना ठाणेदार यांच्या आश्वासनानंतर आपलं उपोषण मागे घेतला. पत्र दिलं त्यांनी 9, 9, 10, 11, 12 मुद्दे त्यांचे होते परतवाडा पोलीस स्टेशनचे. त्याच्यातला 9 नंबरचा मुद्दा होता गंजाम अग्रवालचा. त्याच्यावरच आपलं गाजपीठ चालू होतं 2 दिवसाचं. त्याच्यावर आपल्याला एफ आर दर्ज करायचा म्हणत होतो मी 417 किंवा 420. पण त्यांनी काय केलं, ते एफ आर त्यांनी दर्ज नाही केला, ते ऑनलाईन करून घेतलं त्यांनी. आणि त्यांच्या त्या वरिष्ठाकडून ते काय करायचं आहे त्याच्यात विधी अधिकाऱ्याकडून ते त्याच्यात सजेस्ट घेते. आणि त्या दुर्गा शंकर अग्रवालचे जे गाड्या जे विना परवाना आपला असा आरोप होता का बा हे गाड्या सुरू आहे रस्त्यावर आणि आमच्या सर्व जे गाड्या आहेत ते आम्ही प्लॉटवर उभी केलेल्या आहेत, 2 गाड्या फक्त आपले चालू आहेत. या पद्धतीनं आपण आपला आर टी ओ विभाग यांच्यासोबतसुद्धा आपली अनेक वेळा भेट झाली. त्याच्यानंतर तुम्ही त्यांना कारवाईचीसुद्धा मागणी केली. तर इथं गीते साहेब आले होते, त्यांनी प्रमुखता या विषयावर काय म्हटलं? त्यांनी प्रमुखता असं म्हटलं की 1 ते 9 मुद्दे आपले 8 नंबरचे मुद्दे त्यांचे होते. त्यातले 1, 7, 8 असे 3 मुद्दे अमरावती लेवलचे आहे आणि 2, 3, 4, 5, 6 हे मुद्दे त्यांचे आयुक्त कार्यालय मुंबईतले आहे. त्यांनी मला शब्द दिला आणि लेखी लिहून दिले आहे, लेखी पत्र दिले आहे. 1, 7, 8 मुद्दा जो आहे हा आपण म्हणे दिवाळीनंतर झाल्या सणात तुमचं काम करू. आणि अमरावती परतवाडा अकोट अकोला तिकडे म्हणे आम्ही एक गाडी बिलकुल रोजची स्क्वॉडची ठेवून आणि जेवढ्या दंडात्मक कारवाई होतील आणि जेवढ्या विनापरवाना गाड्या सर्व टोटल बंद करण्यात येऊ. आणि 2, 3, 4, 5, 6 मुद्दे जे आहेत ते आयुक्त कार्यालयातले आहेत. तिथं आमची 8 तारखेला 10 तारखेला जे जो वेळ मिळेल त्या वेळेच्या अनुसार आम्हाला तिथं बैठक घेण्यात येईल आणि ते टॅक्सेशनचा मुद्दा जे आहे जे मुद्दे आमचे ते सॉल्व केले जाईल आपल्या मुंबई च्या आयुक्त. राजेश भाऊ, तुमच्या उपोषणा मागणीत एक अशी मागणी होती की बाबा परतवाडाच्या डेपोच्या बाहेर मोठी रंगदारी वगैरे काही चालते, या रंगदारीवर परतवाडा पोलीस स्टेशनची एकूण कोणत्या प्रकारची कारवाई केली गेली याची तुम्हाला हमी दिली? परतवाडा पोलीस स्टेशन आपला 10व्या नंबरचा मुद्दा होता प्रवीण चंद्रशेखर तोंडगावकर दलाल आणि त्याचे 12 माणसं. त्याच्यावर 149ची नोटीस त्यांनी दिली त्यांच्या हाती आणि त्यांना कडक इंटिमेशन दिली. ह्या सामूहिक याच्यात तुम्ही जर कांड केलं काही तर तुमच्यावर गुन्हे दाखल करून शांतता भंग जर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही तुमचं पाहून घेजा असं. आणि त्याच्यानंतर इथं नेमणूक एक प्रतिनिधी त्यांचा पोलीसचा प्रतिनिधी इथं 24 तास ठेवायचं त्यांनी मला आश्वासन दिलं. त्याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रॉसिक्युटर आमचे इथं मत घेऊन विधी अधिकाऱ्याचं मत घेऊन त्याच्यामध्ये जे काही कार ओपिनियन दिली त्याप्रमाणे जरा.